1A or 6B का 6B? 6B. I may be permitted to ask, postpone star LEQ 6B. वगैरह पटला दोन स्पीकर सर, वो प्रश्न खूब डिटेलान घो आई थिंक दीस रिलेट्स टू ऑल 40 मेंबर्स एज फार एज द स्टेट ऑफ गोवा इज कंसर्न. 2016 जवर जवर स्पीकर सर, इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ रोड हाईवेज फ्रॉम पत्रादेवी टू पर्वरी आणि पर्वरीच्यान परत काणकोण पर्यंत द होल हायवे एक्सपान्शन इज स्टार्टेड फ्रॉम 2016 टील नाव. स्पीकर सर, जेन्ना हायवेची कामां कोणाक अवॉर्ड जाली, आमकां आज अशें जालां की रस्त्यार गेलो जाल्यार परत घरा पावतलो काय ना हो प्रश्न पडटा. आज नॉर्थ सायड आसूं नाल्यार साउथ सायड आसूं, एवरीबडी इज सफरींग. डॅवलॉपमेंट जाय, डॅवलॉपमेंटाच्या अगेन्स्ट कोण ना. रस्ते येतले बरे जातले, पूण आज स्पीकर सर अशें जालां की जे कॉन्ट्रेक्टर तुमी घाले तांचेर आज कोण पळयना. नोबडी इज हॅविंग अ लूक एट डॅम. ते कितें करता तें चल्ला तो कायदो जाला. PWD आमच्या नॅशनल हायवेक विचारले, ते म्हणटा सेंटराचे काम ते आमचे काम न्हय म्हणून. हांगा स्पीकर सर खंयचोच इंजिनियर जबाबदारी घेना इन टर्म्स ऑफ टेकिंग दीस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टायप ऑफ वर्क्स दॅट आर हॅपनिंग. हातून स्पीकर सर एक म्हणल्यार, जो आज हांव पत्रादेवी टू पर्वरीत समज बेल्ट घेतलो जाल्यार ज्या तरेन काम चल्लां तें सरकार तुमच्या दारी पेडण्या गेल्ले तेन्ना डेप्युटी चीफ मिनिस्टर बाबू आजगांवकारान म्हणलें कोण तरी घाटी येवन काम करता म्हणून. हांव नको कोण घाटी, तांकां खबर आसतलें. आज स्पीकर सर तें काम चालू आसतना एवरी कॉन्स्टिट्युएंसी इज हॅविंग प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम जातले अशें म्हणना, टर्न अराउंड टायम पळोवचो पडटा. आज स्पीकर सर आमी टेल एंडाक आसा, उदकाचो विशय आमी कालूय मांडला, आमकां त्रास जाता म्हणून. पायपलायन गेट्स बस्टेड कित्या खातीर, तो मशीन घाले म्हणून. पायपलायन बस जातकर पूर्ण गिरवड्या समज बंद जालें जाल्यार सालिगांव, कलांगूट आनी पर्वरी आर इमिजिएटली अफेक्टेड इन एडिशन टू सियोली. चार मतदारसंघांक त्रास जाता, 10 दीस उदकाचो एक थेंब येना. अंडरग्राउंड केबल स्नॅप जाता, लायट नाच जाता, नोबडी इज एबल टू सर्वीस दीस एरिया. स्पीकर सर जेन्ना आमी मिटिंग्यो घेतात, आमी आज म्हणटा स्वयं पूर्ण गोंय अंत्योदय पर्यंत सगळी स्किमी, अंत्योदय म्हणजे सगळे लास्ट मनशाक पावप, जाल्यार म्हाका प्रश्न पडटा स्पीकर सर, जेन्ना शेतकरी आमी म्हणटा लास्ट अंत्योदयाचो एक लास्ट मनीस एक आसा ज्या तो शेतीचेर आज पोट भरता कोविडा वेळार, जाल्यार ताका तरी सांबाळपाची काळजी आमी घेवपाक जाय. बट अनफॉर्च्युनेटली स्पीकर सर, द सब स्टँडर्ड वर्क्स वेअर ऑल डेब्रीज, बाकीचे शेतान भरलां, बाकीचे केलां, कोणाक आयकना. 2 वर्सां जालीं हांव आनी जय साळगांवकर आमदार सालिगांव कॉन्स्टिट्युएंसी थंय हायवेर वता आनी करेक्शन्स मागता. वेन देर आर इंजिनियर्स हू आर डेजिग्नेटेड टू डू दीस जॉब, MLAs नीड टू गो एंड टेल देम करेक्शन्स. आनी करेक्शन सांगता आसतना आयकुपी कोण ना, आयकुपी कोण ना, वयल्यान दादागिरीची भाशा. हातून स्पीकर सर सगळीं शेतांय पडीक वता. कन्सल्टंटा कडेन उलोवंक प्रयत्न केलो जाल्यार देर आर प्रॉब्लेम्स इन द रोड एज फार द डिझायन इज कन्सर्न. खंय कलवट बांदला रस्त्याचो, ताज्या सायडीक नालोच ना, नालो खंय तरी पयस, कलवट हांगा उदकाचो फ्लोत ना, परत भरतात. बारीक बारीक गोश्टीचेर स्पीकर सर लास्ट 2 इयर्स 3 इयर्स वी हॅव बीन टेलिंग वॉट द प्रॉब्लेम्स ऑफ दीस रोड सर. इन एडिशन टू दीस पॉटहोल्स भरल्या, देब्रीस पडला, रस्ते फुटल्या, हे म्हाका दिसता पेडणेच्यान काणकोण पर्यंत सगळे लोक उलयत आसात. तुमचेय स्पीकर सर तोच प्रॉब्लेम आसा. हांवें पेटे स्पीकर सर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेजा कडल्यान एक डॉक्युमेंट काडून पळयलो. इट वॉज क्वायट सरप्रायजींग दॅट मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेज इज ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट द नेचर ऑफ रोड्स इज द कॉज ऑफ नियरली अ थर्ड ऑफ एक्सिडेंट दॅट अकर इन गोवा. 3,440 रोड एक्सिडेंट जाले 2019-1 वर्सान. 1,160 जाले बिकॉज ऑफ दीस टायप ऑफ रोड कंडिशन्स ऑन द हायवे लिडींग टू 66 डेथ्स. हे हांव सांगना, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेचो रिपोर्ट सांगता. स्पीकर सर आनी एक 39 एक्सिडेंट्स टेक प्लेस एट वाय जंक्शन्स. कित्याक मेर्शे वचनी पळय स्पीकर सर, तूं अटल सेतू कडेन वता आसतना लेफ्ट घेवप, रायट घेवप, मदल्यान वचप, खंय वचप, सगळो घुस्पता मनीस. यू डोंट नो वेर टू गो. दीस टायप ऑफ जंक्शन्स हॅव हॅड रफली अबाउट 39 एक्सिडेंट्स. 1,244 एक्सिडेंट जाले स्पीकर सर नॅशनल हायवेचेर, आनी ह्याच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेच्या
रिकॉर्डा प्रमाणे दीस नॅशनल हायवेज आर बीइंग लुक्ड बाय द स्टेट पीडब्ल्यूडी अँड नॉट अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ द नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया म्हणटा. आता स्पीकर सर, 297 रोड ॲक्सिडेंट्सान जे 2019 दाखयले तातूंत 107 ते म्हणटा इज बिकॉज ऑफ दीस स्मॉल इश्यूज एज फार द रोड इज कन्सर्न अँड द वेदर रोड एक्सपान्शन इज हॅपनिंग. आज स्पीकर सर ॲक्सिडेंट झाले म्हज्या कॉन्स्टिट्युएन्सीन. स्पीकर सर भायर सरता आसतना चलये भुरग्यांनी पांय फोडून घेतिल्ले आसा. पॉटहोल्स काडपाक पीडब्ल्यूडी कडेन जमना ते कॉन्ट्रॅक्टर दाखयता. असो हो कॉन्ट्रॅक्टर कोण सरकारी जावंय हो म्हाका प्रश्न पडला, सगळ्या गोंयच्या लोकांक पडला. म्हजो पयलो सप्लिमेंटरी आमच्या पीडब्ल्यूडी मिनिस्टराक. स्पीकर सर, आय वूड लायक टू नो फ्रॉम द हॉनरेबल मिनिस्टर वेदर जी हांव आतां पर्यंत उलयलां दॅट द गव्हर्नमेंट एग्रीज दॅट द हायवे रोड्स इन द स्टेट आर ऑफ सबस्टँडर्ड वर्क्स अनमोटोरेबल अँड इन डिफेक्टिव्ह कंडिशन. इफ सो हू आर दोज कॉन्ट्रॅक्टर्स? हॅव यू इन्व्हेस्टिगेटेड ऑन द कंप्लेन्स रेज्ड? इन्व्हेस्टिगेशन केलां जाल्यार तुमी एक्शन नाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी कितें फिक्स केली? तुमी शोकॉस काडल्या, तुमी नॅशनल हायवेक बरयलां ऑथॉरिटीक के काम सारकें ना म्हणून, हो म्हजो पयलो प्रश्न. स्पीकर सर, माननीय आमदार रोहनबाब खोटेन प्रश्न जो विचारला तेजें उत्तर दिता. आमी नॅशनल हायवेचें काम पत्रादेवी टू काणकोण आनी मदीं ज्यो विविध पॅकेजींनी काम चालू जाता आनी विविध पॅकेजींनी हें काम चालू जाता. आनी हें काम चालू जाता आसतना आमी डिसेंबरा खातीर हें काम कंप्लीट करपाचें आमचें टार्गेट आसा. सायड इन्स्पेक्शन आमी प्रत्येक म्हयन्याक सायड इन्स्पेक्शन घेता आनी सायड इन्स्पेक्शना प्रमाणे जें रोहन बाबान सांगलां, कित्याक फाटल्या दिसांनी पायपलायन एक फुटलेली काम करता आसतना आनी जी उदकाची पायपलायन फुटली तेन्ना आमी पळयलां ह्या वाठाराक, परवरी वाठाराक, कलंगूट वाठाराक, सिवोली वाठाराक उदकाची शॉर्टेज जाली आनी पायप हें मुद्दमून पर्पजली फोडूना. हें शिफ्टींग करपाचें आसुल्लें खूब टायम जालो, तें शिफ्टींग करपाचें पेंडींग जायत आसुल्लें कितलीं वर्सां आनी तें मागीर आमी घेतलें. कित्याक तो नॅशनल हायवे जो स्ट्रेच आसा तो कंप्लीट करपा खातीर आनी जी पायपलायन खर्च आयला, जी पायपलायन बस्ट जाली, जी शिफ्ट करता आसतना तो सगळो खर्च तो नॅशनल हायवेचो कॉन्ट्रॅक्टर आसा एम बी राव हेणी सगळो खर्च हो केल्लो आसा. आनी परतोन आतां ती पायपलायन जी मेन पायपलायन आसा जी ओसनोड्या वॉटर ट्रिटमेंट प्लांट साकून जी कोस्टल बेल्टाक परवरी पायपलायन येता ती आनी परतोन डॅमेज जावची ना, कित्याक नॅशनल हायवेच्या मदोमद आसुल्ली ती आमी सगळी शिफ्टींग केल्या आनी नवी पायपलायन आमी घातल्या जी ओल्ड आसा ती रिप्लेस केल्ली आसा. जें नॅशनल हायवेचें काम आसा पत्रादेवी टू म्हापसा हें जें काम आसा आमी डिसेंबराक कंप्लीट करतले. सगळो रोड जो आसा हो टार रोड आसा तो काडलो वेतलो आनी तुगेलो काँक्रीट रोड थंय फोर लायन घातले वेतले. तशेंच सर्वीस रोडार सुद्दां आमकां जागो एवेलेबल जाल्लो आसा. दोन तीन केसी आसुल्ल्यो रिहेबिलेट करपाच्यो, तेंची आमी केसी सेटल केल्या आनी तेंची. स्पीकर सर, म्हजो प्रश्न व्हेरी पॉयंटेड आसा. हय, जी आमी रिहेबिलेट करपाचो विशय आसुल्लो आनी फाटल्या दिसांनी खूब वर्सां जालीं तो जमनीचो विशय जो सुटना आसुल्लो आनी आतां आमचो जमनीचो विशय सुटला. जो सेटलमेंट ऑफिसर जो आसा, लँड सेटलमेंट ऑफिसर आमचे कडेन रेवेन्यू डिपार्टमेंटान दिल्लो आसा, तो बऱ्या पैकी काम करता आनी जमनीचो विशय सुटला. जे सर्वीस रोड घालपा आसुल्ले नॅशनल हायवे फोर लेन येता पत्रादेवी टू आमगेले म्हापसा क्रसवाडा म्हटल्यार आनी फुडें तेका पॅकेजीन आसा ते तुगेले वेर्ना म्हटल्यार हें काम चालू आसा आनी हे जमनीचो विशय आतां टोटली सुटला. जे सर्वीस रोड जाय बरें आनी बिकॉज सर लोकांक आय एम नॉट टॉकिंग ऑन लँड एक्विजिशन, आय एम आस्किंग ऑन द क्वालिटी ऑफ रोड. सर लेट हिम, इट्स को रिलेटेड. आमी काँक्रीट रोड फोर लेन घालता आसतना खुबश्यो डिफिकल्टी आयल्या
आणि ह्यो डिफिकल्टी आम्ही सोडतात कित्याक जमनीचो विषय आसुल्लो. लोक म्हणटा पयली सर्वीस रोड करा आणि त्या प्रमाणे लोकांची मागणी आसा. जे धारगळ आणि बाकीचे जे गाव आसा मदीं मदीं जे पत्रादेवी टू म्हापसा म्हटल्यार मदीं जे गाव लागता त्यांच्यांनी मागणी केल्या सर्वीस रोड पयली करचे आणि मागीर नॅशनल हायवेचे जे काँक्रीट काम आसा ते मागीर करचे. त्या खातीर सगळो विषय आता आम्ही प्रत्येक महिन्याक एक मिटींग घेऊन हो विषय स्थानिक जे आमदार आसा त्यांना सुद्धा आम्ही विश्वासात घेता आणि हे जे विषय जे आसा सोडटा. आता ट्रॅफिक सिग्नल घालपाक सुद्धा खूप मागणी आसा प्रत्येक आमदाराच्यो. त्या वाठाराक आम्ही ट्रॅफिक सिग्नल सुद्धा घालतले आणि क्वालिटीचे रोड आम्ही दिवपाचे काम जे आसा आम्ही डिसेंबर पर्यंत हो नॅशनल हायवे पत्रादेवी टू म्हापसा करसवाडा हो रोड आसा हो कंप्लीट करपाचे आम्ही डेफिनेटली हे क्वालिटीचे काम आम्ही करतले. आता सध्या काम चालू असताना कामाचे थंय मशिनरी हॅवी मशिनरी असता काम करता असताना रस्तो डायवर्ट करता परतो हे करता म्हणजे त्या खातीर हे मातशे रस्त्याचे थंय पोट होल्स पडलेले. पूण आता आम्ही काम स्पीडीन चालू केला. पावसूय सोपलेलो आसा आणि ताप पडलेले आसा. हांव रोहन बाबाक सांगू सोदता बऱ्यापैकी नॅशनल हायवे जो आसा पत्रादेवी टू म्हापसा हो बऱ्या क्वॉलिटीचो आम्ही डिसेंबर पर्यंत कंप्लीट करतले. आणि पायपलायन जी फुट्टा स्पीकर सर ती परतून आणि फुटची ना. कित्याक आम्ही आता सगळी पायपलायन जी नॅशनल हायवेच्या स्ट्रॅचा भितर येताली ती सगळी आम्ही शिफ्ट केल्या आणि ही शिफ्ट आता न्ही फाटली 5 वर्षां पहिली केल्यार हे असे जायनासले आणि त्यांना कोणी विचारना दिसता पहिलीच्या मिनिस्टरा. पण आम्ही हे काम जे असा पर्सनली हांव नॅशनल हायवेचेर भोवन ही कामां कंप्लीट करून घेता. स्पीकर सर म्हाका एकूच प्रश्न असा. हांवें जो प्रश्न विचारलो तो उत्तर दिता का ताका उलोवंक जाय तो सांगता? म्हाका प्रश्न सारको स्पेसिफीक असा. कॉन्ट्रॅक्टर तो कोण तरी कॉन्ट्रॅक्टर कोण म्हणलं तुवें? स्पीकर सर कॉन्ट्रॅक्टर जो असा एमबी राव कॉन्ट्रॅक्टर. स्पीकर सर एक मिनिट स्पीकर सर स्पेसिफिकली हांव ताका सांगता कॉन्ट्रॅक्टर जो असा पळय न्ही वो क्विनी गाडयो कन्स्ट्रक्शन इंजिनियरींग ग्रुप कंपनी लिमिटेड MS वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड जॉयंट वेंचर ऑफ पत्रादेवी करसवाडा. पॅकेज 2 इज एन MS नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड फ्रॉम द करसवाडा पोरवोरीम टू पेंजीम बांबोलीम सेक्शन. पॅकेज 1 मिस दिलीप बिल्डकॉन लिमिटेड एप्रोच रोड फ्रॉम द जुवारी ब्रिज टू पणजी बेंगलोर सेक्शन. ओके पॅकेज 2 विच इज एन दिलीप बिल्डकॉन. तुवें जो प्रश्न विचारलो स्पेसिफिकली तुका सांगता आम्ही दोनदा शोकॉज म्हणजे पहिल्याय कॉन्ट्रॅक्टराक इश्यू केल्या दुसऱ्याय कॉन्ट्रॅक्टराक इश्यू केल्ली असा शोकॉज. ना केल्या दिलीप बिल्ड हांव तुका जाय जाल्यार तुज्यो शोकॉज तुका केन्ना इश्यू केल्या तुज्यो डेटी दिता. नॅशनल हायवेकूय बरयला शोकॉज ज्यो आम्ही त्यांना इश्यू केल्या त्याची कॉपी जी असा ती MORTAच्योकूय धाडून दिल्ली असा दोघांच्यो. तिसरी गजाल तुवें जे सांगले पळय न्ही दीस इज एन ऑनगोईंग वर्क सो दॅट अनलेस एन अंटील आम्ही हँड ओवर अजून प्रोजेक्ट घेऊंक ना त्या ती डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हो तांच्याच कडेन उरता. तांच्यांनी कंप्लीटली प्रोजेक्ट जो आसा पयली हो आम्ही जेन्ना हँड ओवर घेतले तेन्ना तूं जें सांगता आतां जो डिफेक्ट आसा तो तांच्यांनी रेक्टिफाय करून दिवप हें काम तेजें तूं म्हणटा तें. कदाचीत खंयसर जर डिफेक्ट लायबिलिटी आसत जो कितें आसा ती करून घेवपाचें काम हें आमचें आसा. थंयसर आमचो ऑथॉरिटी इंजिनियर वीच इज अपॉयंटेड बाय द MORTH हू इज अ कन्सल्टंट ऑन डॅट प्रोजेक्ट तो पर्सनली मॉनिटर करता आणि सगळी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जी आसा पळय न्हू December 21 पर्यंत हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपाचो आसा आणि त्या खातीर December 21 पर्यंत आम्ही हँड ओवर घेवच्या पयली सगळे डिफेक्ट ह्या प्रोजेक्टाचे आसा हे रेक्टिफाय करता. मानता डिफेक्ट असा म्हणून तू मानता डिफेक्ट असा म्हणून आत्ता मानूंक शकना. आमचो ऑथॉरिटी इंजिनियर हा हो प्रत्येक थंय वचून पळयता आणि जेन्ना आम्ही जेन्ना हँड ओवर घेतले तेन्ना त्या प्रोजेक्ट जो आसा कंप्लीटली हो एकदा वचून इन्स्पेक्शन करतले ते हांव पळय. इंजिनियर करता कितें म्हणजे आज अटल सेतू इज बींग रिपेर्ड ऑन डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे तुझं वाट लायला म्हणून तातून काम करता. मग कॉन्ट्रॅक्टर काम सारखं करचो ना आणि एव्हरीथिंग इज अ डिफेक्ट लायबिलिटी. नंबर 2 ताणें NHAIक बरयला जाल्यार ताणें कितें रिप्लाय दिला ती दिवची? स्पीकर सर UP सरकार सेम BJP सरकार सेंटराक BJP हांगाय BJP थंय UPक BJP. आतां UPन तुका सांगता स्पीकर सर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंप्लेन आयली UP सरकारा कडल्यान. गायत्री प्रोजेक्ट्स म्हणून ताणें जें काम केल्लें 4 लेनिंग ऑफ रोड फ्रॉम सुलतानपूर टू वाराणसी इन UP ह्या तशाच कॉन्ट्रॅक्टर गायत्री प्रोजेक्ट्स म्हणून काम केल्लें डिफेक्टीव काम म्हणून जेन्ना आयडेंटिफाय जालें नॅशनल हायवेन ताका नॉन परफॉर्मर केलो
ताजे क्वालिटी सारकी ना म्हणून ताजे काम काढले एंड दे हैव एक्चुअली डिबार्ड हिम फॉर द फर्म एंड दैट पर्सनल फॉर अप टू 3 इयर्स. म्हणजे जो काम करना ताजे नेशनल हायवे एक्शन घेतले. आता सीएम सांगता सेम मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रांसपोर्ट एंड हायवेज आम्ही मागता 3000 ऑड एक्सिडेंट्स हांवें तुका सांगले. बाब मिनिस्टर म्हणटा डिसेंबर 21 पर्यंत सारको जातलो. तुम्ही वचून पळयात रस्त्यार स्पीकर सर घोड्यार बसला काय रस्त्यार चलयता म्हाका खबर ना. दुसरें जेन्ना वी आर एज MLAs ऑर सरपंच ऑर ZP आर टेलिंग वॉट द वर्क्स एंड वॉट द प्रॉब्लम्स आर, म्हाका चीफ मिनिस्टरान चार्ज घेतिल्लो ना याद आसा. पत्रा देवीच्यान काणकोण फूल हायवे राउंड मारिल्लो म्हणून आय एम प्रिटी श्युअर ही हॅड आयडेंटिफायड द प्रॉब्लम्स एंड टोल्ड अबाउट द लॅप्सीज देन. दीस वॉज इन 2019 जुलय 14 काय 15 तारीख ती तूं चॅक कर. त्या दिसा गेल्लो तो आनी तेन्नाच्यान आतां समज मुख्यमंत्र्याक समज कोण आयकना, PWD मिनिस्टराक आयकना, कोण तो प्रसाद राव काय MVR कोण आसा तो जाणी. आमचे आमी सांगिल्लें सजेशन दिना तातूंत सर्वसामान्य लोकांचो सरकार सर्वसामान्य मनीस सारके जीवन जिखूंक पावना. मनीस रस्त्यार आयलो घरा पावतलो काय ना ती गॅरंटी ना. उदकाची लायन बस जाल्यार फुडें जावचें ना म्हणून हो सांगता मिनिस्टर काय ताणें सांगपाचें. स्पीकर सर आय एम आस्किंग फॉर एक्शन on this particular contractor for the flaws what he has done in the last 3-4 years of this particular route which he has taken up. And he zaina am sang na jata am sang jata kide kortalo sang zaina samajpache kide chalna te bidellan saglyang bare power magpak sarkari zamai karun dovla ani ami hanga barik barik lok hanga dis bar martale amka tras jata. Speaker sir ek kadamba nashillo मनीस भायर पडलो दिसनाशिल्ले कदंबा ट्रान्सपोर्टान. ताजे चलीक जॉब ना, आवयक जॉब ना, ते बाबडे रस्त्यार स्कूटर घेवन येताले जंक्शनार पोट ओलान गेले पडले वाटी फुटल्या घरान पोटाक 2 वेळचे जेवण ना. स्पीकर सर आतां कोण कॉन्ट्रेक्टर दितलो काय PWD मिनिस्टर दितलो काय CM दितलो. आय एम गिवींग अ एक्झाम्पल हाव इट इज. आय नीड अ कॅटेगरिकल एश्युरन्स फ्रॉम द PWD मिनिस्टर ऑर द चीफ मिनिस्टर दॅट ही इज गोईंग टू एक्ट अपॉन वॉट आय एम टेकिंग इन द असेंब्ली. हांव रस्त्यार रावन प्रेस कॉन्फरन्स घेना, हांव असेंब्लीन डॉक्युमेंट्स घेवन वयता. आनी तेंय समज CM आनी हो एश्युरन्स दिना 2021 तुमी कंप्लीट करून दिता मान्य आसा गूड. म्हाका दिसना 2021 पर्यंत जातलें म्हणून तरी तो म्हणटा म्हणून उतर घेता. पूण हें घेता आसतना लेट हिम स्पेसिफिकली टेल वी डोंट वॉन्ट टू गेट इन अवर मनी वीच वी हॅव पेड टू गेट रोड्स वीच आर टू बी डन एन्ड रिपेर्ड इन डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. लेट हिम गीव अ कॅटेगरिकल एश्युरन्स that he is going to act upon this. Show cause kadla kide galla kide taka ata diuni pehle first supplement is minister. Speaker sir package 1 minister sit down. Radevi to Karaswada package 2 panji to Bamboli ani package parton 1 2 3 ye jo asa ye je kaam ami आम्ही शेवकस नोटीस काढलेली एका फाटल्या दिसांनी MA राव कॉन्ट्रेक्टर ते त्या प्रमाणे साईड इन्स्पेक्शन सुद्धा चालू असा आणि आम्ही ॲक्शन घेतले. पण आम्ही जे सांगता क्वालिटीचे नॅशनल हायवेचे काम जे असा आमच्या माननीय मुख्यमंत्र्यान सांगला डिसेंबर पर्यंत 2021 कंप्लीट जातले. बरे काँक्रीट रोड 4 लेन मेळटले आणि त्याच बरोबर सर्व्हिस रोड जे असा बरे हॉटमिक्स कार्पेट. सर मिनिस्टर गव्हर्नमेंटचा पार्टनर नी प्रसाद रावचा. वन मिनिट लेट हिम रिप्लाय. व्हाय इज ही टेकिंग अप फॉर द कॉन्ट्रॅक्टर. लेट हिम रिप्लाय प्लीज. व्हेन यू आर आस्किंग क्वेश्चन डिड ही इंटरफेअर. ही इज नॉट आन्सरिंग टू व्हॉट आय एम आस्किंग. प्लीज आन्सर. स्पीकर सर आमदार रोहनबाब खोटेन सांगले ते त्याप्रमाणे हे जे काम असा ते आम्ही कंप्लीट करतले आणि त्याप्रमाणे शिवकस नोटीस जो काढल्या तिजेर आम्ही बेगितल्या बेगीन ॲक्शन घेतले. किती ॲक्शन घेतले रे आता सगळे सांगले मग कितले दिस जाय ब्रिज काम सोपतकर का काम असताना. स्पीकर सर काम नॅशनल हायवेचे चालू असा. कितले पैसे ते काम चालू असा. आम्ही पैसे कितले ते आता प्रत्येक पॅकेज जे असा प्रत्येक काम जे असा ते 300 कोटीचे वयर असा. प्रत्येक दिले तुवें प्रत्येक काम 300 कोटीच्या वयर असा. स्पीकर सर एकूच मिनिट त्याप्रमाणे एक मिनिट ताणें विचारलेलें तुमी ताजेर कितें ॲक्शन घेतले काय म्हणून. हांव स्पेसिफिकली परत एकदां सांगतां हाजेर कन्सल्टंट जो आसा इट इज ऑथॉरिटी इंजिनियर एपॉयंटेड बाय द MORTH. आमच्या कडल्यान जो रिपोर्ट शोकॉस पयली इश्यू करपाक जाय आसली कोण कन्सल्टंट
इट इज एन एमओआरटीएच इंजिनियर नेम वेचा वे तो बदलत आता कोण आता पळता ओ हैदराबाद सो कंसल्टंट काय काय इट इज अपॉइंटेड बाय द एमओआरटीएच द गवर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत अपॉइंट करता ते अपॉइंट करता आम्ही शोकॉज इश्यू करपाक जाय ती शोकॉज इश्यू केल्या आणि त्याचेर ॲक्शन किती घेऊपाक जाय ती परत नॅशनल हायवे ऑथॉरिटी अंडर द एमओआरटीएच त्यांच्यानी घेऊपाक जाय आम्ही त्याच्या खातीर जो रिपोर्ट धाडपाक जाय तो रिपोर्ट आम्ही फाटल्या फावटी धाडला आणि त्या खातीर सांगता आम्ही शोकॉज इश्यू केला सो डॅट ॲक्शन तो जे सांगता ॲक्शन तू किती घेतलं काय म्हणून विचारता ही ॲक्शन नॅशनल हायवे ऑथॉरिटीत घेऊपाची त्यांचेर ते घेतले स्पीकर सर ऑनरेबल सीएमाक हांव एकूच विचारता सिन्स हीज कम ऑन दीस सब्जेक्ट तुवें रिपोर्ट जो धाडला युअर डिपार्टमेंट तांणी धाडला सबस्टँडर्ड वर्क म्हणून प्लीज आय वूड आस्क हिम टू प्लीज टेबल इट ऑन द हांव परत इन द हाऊस हांवें जो जो रिपोर्ट किदें धाडला पळय न्ही आमच्या हितूर तांकां जो तांच्या इन्स्पेक्शनाच्या वेळार तांच्यांनी रिपोर्ट जो आसा हो तांच्यांनी धाडून दिल्लो आसा.